नाशिक रोड परिसरातील सेंट्रल वेअर हाऊस येथून जानेवारी महिन्यात काही चोरट्यांनी सरकारी कामकाजाचे एकूण 43,000 रुपये किमतीचे दस्तावेज लंपास केले होते. सदर गुन्ह्याचा छडा लावण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेल्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल निखिल वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित सचिन उर्फ मंगेश केवट याने चोरी केलेल्या प्रिंटर आणि वस्तूसहित विक्रीसाठी येणार असल्याचं समजताच त्यांनी लागलीच सापळा रचून सदर संशयितास विचारपूस करत त्याने गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यातील साक्षीदारांची नावे देखील सांगितली. यात भीमा वानखेडे, निलेश वाघमारे आणि सूरज कदम यांच्यावर कारवाई करत चोरी केलेला माल जप्त करण्यात आलाय. नाशिक रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 8 मार्च रोजी जियाउद्दीन डेपो मालधक्का रोड येथे चोरी झालेल्या 173 सिमेंटच्या गोण्या चोरट्यांकडून पकडण्यात यश आलंय. पोलीस कॉन्स्टेबल कय्युम मोहम्मद सय्यद यांना गुन्ह्यातील गुन्हेगाराची माहिती मिळताच त्यांनी शितापेने सापळा रचत गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय. यात जमीर मोहम्मद शेख राहणारा गुलाबवाडी मालधक्का रोड, संदीप सावंत, दिलीप कुमार रावत, ट्रक चालक राहिल रफिक शेख हे चौघेही राहणारे मूळचे उत्तर प्रदेशचे. यांच्यासह चोरी केलेला माल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रक असा सुमारे 5,55,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय. सदरच्या दोन्ही घटनांबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी अधिक माहिती दिली. नाशिक रोड पोलीस स्टेशनला 8 मार्चला एक गुन्हा दाखल आहे घरफोडीचा, 127/19, ज्याच्यामध्ये मालधक्क्या रोडचे गोडाऊन फोडून सिमेंटचं, त्याच्यामधून 173 कोटी सिमेंट चोरीला गेलेले होते. आणि सदर जे गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल कय्युम सय्यद यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक 3 व्यक्ती व ट्रक आणि तो माल चांदवडला घेऊन जाणारा असा तो व्यक्ती आणि पूर्ण माल हस्तगत करण्यात आलेला आहे. एकूण 5,55,360 रुपयाचा मुद्देमाल, ज्याच्यामध्ये 5 लाखाचा ट्रक आणि 173 पोती सिमेंटची 55,360 रुपयाची असा 100% माल या घरपोडी चोरीमध्ये हस्तगत करण्यात आला. त्याचप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला हद्दीमध्ये मालधक्क्या रोडलाच सेंट्रल वेअर हाऊस म्हणून एक स्टोरेज हे शासकीय गोडाऊन आहे. त्या गोडाऊनच्या ऑफिसमधून काही कॉम्प्युटर्स वगैरे जानेवारीमध्ये चोरीला गेलेले होते. सदरचा गुन्हा हा 49/19, 454, 457, 380 प्रमाणे दाखल होता. त्याच्यामध्ये निखिल चौधरी म्हणून एक कर्मचारी आहेत आमच्या डीबीचे, त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्यामध्ये 4 आरोपी स्थानिक अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्यातील सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ 2 पोलीस आयुक्त ईश्वर इसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.